नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या बऱ्याच व्ह्युअर्सनी किंवा माझ्या नातींनी म्हणा, सुनांनी म्हणा, मुलींनी मला मंगळागौरीची पूजा कशी करायची ह्याबद्दल विचारलं होतं. आज मी तुम्हाला जी पूजा मंगळागौरीची कशी करायची ते दाखवणार आहे, ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. म्हणजे पूजा कशी करायची हे मी, त्याचं लागणारं साहित्य आणि कसं करावं ह्याबद्दल मी थोडीशी माहिती देणार आहे. श्रावण महिना सुरू झाला की सगळ्यांची लगबग सुरू होते. श्रावणातले सोमवार असतात, तसंच मंगळवाराला, श्रावणातल्या मंगळवाराला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. कारण ज्या मुलींची नुकतीच लग्न झालेली असतात त्यांचं मंगळागौरीची पूजा ही आवर्जून माहेरी आणि सासरी केली जाते. लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष मंगळागौरीची पूजा केली जाते आणि 5व्या वर्षी उद्यापन केलं जातं. मंगळागौर म्हणजे काय? तर मंगळागौर म्हणजे हे पार्वतीचं रूप आहे आणि तिची पूजा आपण मंगळागौरीच्या निमित्ताने करतो. त्यावेळेला शंकराची सुद्धा, म्हणजे पिंडीची सुद्धा आपण पूजा मंगळागौरीच्या वेळेला केली जाते. प्रत्येकाकडे मंगळागौरीची पूजा करण्याच्या साहित्यामध्ये किंवा थोडाफार फरक असू शकतो, परंतु सर्वसाधारण पूजा कशी केली जाते ते आपण बघणार आहोत. प्रथम मंगळागौरीची ज्या दिवशी पूजा असेल त्या दिवशी जी पूजा करणारी असते तिने सुचिरभूत होऊन चांगलं रेशमी साडी, म्हणजे छान साडी नेसावी, दागिने घालावे, नथ जोडव्या, हातात काचेच्या बांगड्या आणि कपाळाला कुंकू म्हणजे टिकली असावी, अगदी आवश्यक अशा ह्या गोष्टी आहेत. मंगळागौरीला काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघूयात. जशी आपल्या कुठल्याही पूजेला जे साहित्य लागतं तसंच साहित्य मंगळागौरीच्या पूजेला लागतं. मंगळागौरीच्या साहित्यामध्ये आपल्याला विशेष काय लागतं तर 16 प्रकारची पत्री लागते. कुठल्याही सुवासिक झाडाच्या 16 16 पानं आपण घ्यायची, तसंच त्याला पत्री म्हणतात, जी पानं असतात त्याला पत्री म्हणतात. पत्री कशी असावी याचा एक व्हिडिओ आपण केला आहे बरं का, तोही नक्की तुम्ही बघा. म्हणजे नंतर मुगाची डाळ असते की नाही, त्याचे 16 दाणे आणि अख्खे तांदूळाचे 16 दाणे असे हे 16 16 16 साळी डाळीसुद्धा आपल्याला गौरीला व्हायचे असतात. तसंच मंगळागौरीला काडवाती लागतात. काडवाती म्हणजे काय की जी तुळस असते त्या तुळशीच्या ज्या वाळलेल्या काड्या असतात त्याला कापूस समोर बांधतात, त्याला कापूस गुंडाळतात आणि त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये भिजवून त्या ज्या काडवाती असतात त्या 16 काडवातीसुद्धा आवर्जून आपण मंगळागौरीला लावतात. ही प्रातिनिधिक स्वरूपाची पूजा आहे. ह्याच्यात एखादी गोष्ट मागे पुढे झाली नाही, करता आली तर, किंवा समजा आपल्याला मिळाली नाही तर त्या वेळेला त्या ठिकाणी आपण देवीला अक्षत वाहिली तरीसुद्धा चालते. जसा 16 काडवाती मी सांगितल्या त्याचप्रमाणे 16 बदाम, 16 खारीक, 16 सुपारी, 16 विड्याची पानं असं सुद्धा आपण मांडायचं असतं. परंतु समजा या गोष्टी कमी जास्त एखाद्या गोष्टी राहिली आणि नाही मिळाली तरीसुद्धा चालू शकते. एखादी गोष्ट, आता काही परदेशात मुली आहेत त्यांना या गोष्टी मिळणार नाही, तिथे पत्री कुठून तुम्ही आणणार, हो की नाही? तर त्यावेळेला तुम्ही अक्षत वाहिली देवीला तरीसुद्धा चालू शकते. आता आपण पूजा करताना काय करायचं ते बघूयात. ज्या ठिकाणी आपण मंगळागौर मांडणार असू त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा चौरंग मांडावा. तिथली जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी, त्यावर चौरंग, त्यावर एखादं वस्त्र, तिथे जवळ चौरंगाच्या समोर एखादी रांगोळी काढावी आणि चौरंगावरती एक वस्त्र घातलेलं असतं त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर अन्नपूर्णा आणि जवळ महादेवाची आपण पिंड ठेवावी. महादेवाची पिंड ठेवताना त्याची जी जो निमुळता भाग असतो तो उत्तरेकडे असला पाहिजे. ही नंतर एक कणकेचा पाटा वरवंटा करतात, तो कणकेचा पाटा वरवंटासुद्धा आपण गौरीसमोर ठेवायचा असतो. नंतर विड्याची पानं ठेवताना त्याची देठं देवीकडे ठेवायची करायची, म्हणजे देवाकडे करायची आणि त्याच्यावर एक एक रुपया आणि 5 प्रकारची फळं ठेवायची. समजा 5 प्रकारची फळं मिळाली नाही तर 5 केळं ठेवली तरीसुद्धा चालू शकतं. नंतर आपल्या उजव्या हाताला आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे, तिथे एक सुपारी ठेवायची. सुपारी ही गणपतीचं प्रातिनिधिक स्वरूप आहे, त्यामुळे ती सुपारी गणपती म्हणून आपण तिथे ठेवत असतो, त्याचीही आपल्याला पूजा करायची असते. तसंच एका पानावर रुपया, सुपारी आणि एक नारळ, त्याला नारळाला कुंकवाचा हात लावून ते ठेवायचं असतं, ते तव ठेवायचा असतो. पूजेला बसताना आपण प्रथम 2 विड्याची पानं, त्याच्यावर 1 रुपया आणि सुपारी घेऊन ती देवासमोर ठेवावी आणि घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांना नमस्कार करून पूजेला बसावं. पूजेला बसताना आपण बसायला आसन किंवा एखादा पाट घ्यावा. मंगळागौरीची पूजा करताना लग्न झालेल्या आणि ज्यांची मंगळागौरीची ज्यांना पूजा करायची असते अशा 4-5 जणीसुद्धा मंगळागौरीच्या पूजेला आपण बोलवू शकतो. पण समजा कुणी नाही मिळाल्या तर आपण एकटीने पूजा केली तरीसुद्धा चालू शकते. पूजेला बसताना आपण पहिल्यांदा ताम्हण समोर ठेवायचं. डाव्या हाताला आपल्या एक पंचपात्र, त्याच्यात पाणी आणि पळी घ्यायची असते.
ज्यावेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला पहिल्यांदा तीनदा आचमन घ्यायचं. आचमन म्हणजे तीनदा पाणी आपल्या उजव्या हातात घेऊन, पळीने उजव्या हातात घेऊन ते तीनदा आपण प्यायचं असतं आणि चौथ्यांदा आपण पाणी सोडायचं असतं. ह्याला आचमन करणे असं म्हणतात. आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करायची. प्रथम आपण गणपतीची पूजा करायची. त्यावेळेला आपण जो उजव्या बाजूला हे ठेवली आहे की नाही सुपारी, ती तांबणात घ्यायची. नंतर त्याच्यावर साधं पाणी, पंचामृत, अत्तराचं पाणी, गंधाचं पाणी हे सगळं त्याच्यावर आपण पळीने वाहायचं. नंतर पुन्हा स्वच्छ पाणी त्याच्यावर वाहून पुसून ती सुपारी जी आहे ती पुन्हा जागच्या जागी ठेवायची. तिला हळद, कुंकू, गंध, नंतर माळावस्त्र, जानवं, फुलं हे सगळं वाहून त्याची दुर्वा आणि लाल फूल वाहून त्याची पूजा करायची. त्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. ही झाली गणपतीची पूजा. मग नंतर आपण करणार आहोत अन्नपूर्णेची, म्हणजे मंगळागौरीची पूजा. ज्यावेळेला ती अन्नपूर्णा आपण तांबणामध्ये घ्यायची तिचीसुद्धा अशीच पूजा करायची. पहिल्यांदा साधं पाणी घालायचं, मग पंचामृत घालायचं, पळीमध्ये थोडं पाणी घेऊन त्यात अत्तर थोडंसं घालायचं, त्या अत्तराच्या पाण्याने गौरीला स्नान घालायचं, नंतर पुन्हा साधं पाणी घालायचं. असं गौरीला आपण स्नान घातल्यानंतर गौरीचीसुद्धा म्हणजे अन्नपूर्णासुद्धा पुसून आपण जिथे तांदूळ ठेवलेले आहेत आसनावर तिथे तिची प्रतिष्ठापना करायची. तिच्या शेजारीच पिंड ठेवायची. समजा जर पिंड नसेल तर नाही ठेवली तरीसुद्धा चालू शकते. मग नंतर गौरीला आपण हळदी कुंकू व्हायचं, माळावस्त्र व्हायचे, नंतर आपण जे अलंकार आणलेत की नाही ते करायचे. काही जणांकडे मात्र कणकेचे अलंकार करतात बरं का, ते तसे कणकेचे अलंकार करून ते सुद्धा देवीपुढे आपण मांडतो. तसंच मग हा सांगायचं राहिलं की ज्यावेळेला आपण गौरीची स्थापना करतो त्यावेळेला तिच्या उजव्या हाताला कणकेचा पाट्या वरवंटा करतात आणि तो सुद्धा म्हणजे कणिक घ्यायची, त्याच्यात हळद घालून त्याला पाट्या वरवंट्याचा आकार द्यायचा आणि तो पाट्या वरवंटा तो पण गौरीच्या जवळ ठेवायचा. त्याच्यावरही आपण हळदी कुंकू वगैरे व्हायचं असतं. आणखीन एक मला आठवतं बरं का, ज्यावेळेला आपण कणकेचे अलंकार देवीला वाहतो की नाही त्यावेळेला काय म्हणतात माहिती आहे, गौरी गौरी तुला घे दागिने पिठाचे आणि मला दे सोन्याचे, असं म्हणत ते दागिने जे आहेत ते गौरीला आपण अर्पण करतो. गौरीला हळदी कुंकू, गंध, नंतर माळावस्त्र, अलंकार हे सगळे वाहून झाल्यानंतर गौरीवर पत्री व्हायच्या असतात. त्या 16 प्रकारच्या पत्री असतात. त्या पत्री नेहमी पालथ्या आणि देठाची बाजू गौरीकडे असते. अशा सगळ्या पत्री ज्या मिळतील आपल्याला त्या व्हायच्या. नंतर फुलं व्हायची देवीला. मग झालं आपण आता गंध झालं, पुष्प झालं, आता आपण धूप. मग देवीला आपण उद्बत्ती आणि धूप असं आपण ओवाळायचं असतं. नंतर देवीला आरती म्हणजे दीप म्हणजेच निरांजन ओवाळायची असते. आणि मग नंतर नैवेद्य दाखवायचा. ज्यावेळेला पूजा करतो त्यावेळेला फक्त पेढ्यांचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. हे सगळी अशी पूजा झाल्यानंतर तीनदा उदक सोडायचं आणि आपण जे फळं विड्याच्या पानावर फळं ठेवली असतात की नाही त्याच्यावर सुद्धा पळीने थोडं थोडं पाणी घालायचं. हे सगळं झाल्यानंतर आपण निरांजन देवीला ओवाळायचं असतं. गणपतीची आरती म्हणायची आणि मंगळागौरीची आरती म्हणायची. आणि हे झाल्यानंतर जो महानैवेद्य म्हणजे जे स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य आपण मंगळागौरीला दाखवायचा असतो. संध्याकाळी सुद्धा देवीची आरती करायची. खूप साऱ्या बायकांना हळदी कुंकवाला बोलवायचं, त्यांना फराळाचं द्यायचं म्हणजे आवर्जून चांदक्या केल्या जातात, मटकीची उसळ वगैरे छान मेनू करायचा. सगळ्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि मंगळागौर जागायची. मंगळागौर जागवायची म्हणजे काय करायचं माहिती आहे का, की फुगड्या खेळायच्या, पिंगा खेळायचा, झिम्मा खेळायचा, जे जे मंगळागौरीचे खेळ आहेत ते रात्रभर खेळायचे आणि मंगळागौर जागवायची. अशा तऱ्हेने सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंगळागौरीचा भरगच्च कार्यक्रम असतो. हल्ली आता सासरी आणि माहेर याची वेगवेगळ्या मंगळागौरीची पूजा करता येत नाही, त्यामुळे एकाच ठिकाणी केली जाते. मोठं कार्यालय घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये खूप बायकांना बोलवून छान मस्तपैकी मंगळागौरीची पूजा केली जाते. सगळ्यांना कशी पूजा करतात हे लक्षात यावं म्हणून मी स्वतः ही पूजा केलेली आहे. परंतु गुरुजींना बोलवून जर सागरसंगीत पूजा केली तरीसुद्धा चालते. अगदी एवढी पंचोपचारे किंवा षोडशोपचारे पूजा मंगळागौरीची केली तरीसुद्धा चालेल. जे जे आपल्याला जमेल त्या पद्धतीने पूजा करावी. एखादी गोष्ट मिळाली किंवा नाही मिळाली तरी लागली अरे बापरे आता काय करायचं असं अजिबात मनाला लावून घेऊ नये. अगदी साधी जशी जमेल तशी पूजा मंगळागौरीची करावी. ही जी पूजा आपण करतो ती पतीला उदंड आयुष्य मिळावं तसंच आपल्या संततीलाही उदंड आयुष्य मिळावं म्हणून ही पूजा आपण करत असतो. पण जसं पत्नी आपल्या पतीकरता आयुष्य मागत असते तसंच ह्या दिवशी पतीने सुद्धा आपल्या पत्नीकरता उदंड आयुष्य आणि आपल्या मुलाबाळांकरता उदंड आयुष्य मागायचं असतं. अशी ही आपली सागरसंगीत पूजा झालेली आहे.
आणि आज ह्या निमित्ताने मी देवीला आणखीन एक प्रार्थना करणार आहे की आपल्या देशावर आणि इतरही देशांवर जे जे संकट आलेले आहेत, मग ते करोनाचं असो नाही तर पुराचं असो, जे संकट आले आहे ते दूर होऊ दे आणि सगळ्यांनाच उदंड आयुष्य आणि भरपूर आरोग्य मिळू देत हीच आज मी देवीजवळ प्रार्थना करते. अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.